ही ती जागा आहे शरीरातली जिथून जीवन गर्भात उतरतं, याला योगामध्ये ब्रह्मरंध्र असं म्हणतात. जर भौतिकतेच्या पलीकडचे पैलू जर निरंतर सक्रिय झाले, तुमच्यापैकी काही जणांना हे जाणवलं असेल, तुमच्या शांभवीमध्ये काही क्षणांसाठी तुमच्या पलीकडचं काहीतरी सक्रिय झालंय, तुमच्या डोक्यावर एक अँटेना आलाय जो तुम्हाला जीवनाचं एक विशिष्ट आकलन देतो. जर तुमच्या घरी नवजात जन्मलेलं बाळ असेल, तुम्ही पाहिलं असेल त्याच्या टाळूवरचा काही भाग अजूनही पूर्ण तयार झालेला नसतो, हे बघितलंय का तुम्ही? म्हणून लहान मुलाला हळूवार हाताळावं लागतं. टाळूवरचा तो भाग फक्त त्वचा असते, हाड नाही. तर हा भाग, याला योगामध्ये ब्रह्मरंध्र असं म्हणतात. रंध्र म्हणजे मार्ग. एक छोटंसं छिद्र किंवा बोगदा किंवा रस्ता, तर याला ब्रह्मरंध्र असं म्हणतात. तर ही स्पेस, ती जागा आहे शरीरातली जिथून जीवन गर्भात उतरतं. कारण जीवन गर्भात उतरलंय म्हणून जीवन त्याचे पर्याय खुले ठेवतं. हे शरीर जीवन टिकवून ठेवायला सक्षम आहे की नाही यासाठी ते आपले पर्याय खुले ठेवतं. जीवन प्रक्रियेत एवढी जागरूकता आहे म्हणून हा बाहेर पडण्याचं दार ते उघडं ठेवतं शेवटच्या क्षणापर्यंत. तो त्याला खुला ठेवायचा असतो, कारण जर हे शरीर जीवन जोपासण्यास सक्षम नसेल तर ते निघून जाईल आणि त्याला शरीरातल्या इतर कोणत्याही मार्गाने जाण्याची इच्छा नाही. त्याला फक्त जिथून त्यांनी प्रवेश केला तिथूनच जायचं असतं. एक उत्तम पाहुणा नेहमी समोरच्या दाराने येतो आणि समोरच्याच दाराने जातो. जर तो समोरच्या दाराने आत आला आणि मागच्या दाराने बाहेर गेला, म्हणजे याचा अर्थ तो तुमचं घर पार साफ करून गेला. तर जीवनाला त्यांनी आलेल्या प्रवेशद्वारातूनच बाहेर जायचं असतं, म्हणून ते शेवटच्या क्षणापर्यंत तो पर्याय खुला ठेवतं. अशा भरपूर, डॉक्टरांना माहिती असेल, अशा भरपूर केसेस आहेत जिथे वैद्यकशास्त्रानुसार गर्भ निरोगी आहे, बाकी सगळं ठीक आहे, तरीही काही कारणास्तव मृत अर्भक जन्माला येतं. याचं कारण जीवन अजूनही याची निवड करतंय. जर त्याच्या लक्षात आलं की हे त्याच्यासाठी चुकीचं शरीर आहे, कारण जीवनाला त्याचं स्वतःचं असं कर्म असतं आणि गर्भाला पालकांचं कर्म असतं, म्हणून जीवनानी ही निवड केली आहे. 90% किंवा त्याहून जास्त वेळा त्याची निवड अचूक असते. कधी कधी त्याला हे माहिती असतं की ते चुकीची निवड करू शकतं, म्हणूनच गर्भारपणात इतकी काळजी घेतली जाते. सभोवती एक वेगळं वातावरण निर्माण करतात गरोदर स्त्रीभोवती. आज आपण या सगळ्या गोष्टी सोडून देतोय, गरोदर स्त्री कामाला जाते, सिनेमा बघायला जाते, सगळीकडे जाते, अशा गोष्टी आता पाळल्या जात नाहीयेत. ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जायच्या जेणेकरून तुम्हा दोघांपेक्षा जरा अधिक चांगलं काहीतरी तुमच्या गर्भातून जन्माला येईल. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय? तुम्ही नवरा बायको, तुम्ही एका विशिष्ट गुणधर्माचे आहात. तुम्हाला तुमचं मूल तुमच्यापेक्षाही अधिक चांगल्या गुणांचं हवंय. अगदी तुमच्यासारखंच नाही, कोणीतरी तुमच्यापेक्षा चांगलं तुमच्या गर्भात यावं, यासाठीच हा सगळा खटाटोप. नवऱ्याला सुद्धा त्याच्या बायकोकडे पाहू दिलं जायचं नाही गरोदरपणाच्या एका विशिष्ट काळानंतर, कारण तिला एका निश्चित अशा आरामदायी आणि सुखानुभवाच्या अवस्थेत ठेवलं जायचं. एका विशिष्ट विचारांसोबत, विशिष्ट वातावरणात तिची सबंध शरीर यंत्रणा सर्व प्रकारे आनंदी राहील असे योग्य प्रकारचे सुगंध, योग्य प्रकारचे आवाज, योग्य प्रकारचे मंत्र, योग्य प्रकारचं अन्न, असं एकूण एक सगळं काही, जेणेकरून तिचं शरीर अशा अवस्थेत असेल जे योग्य प्रकारच्या जीवाला आमंत्रण देईल. हो, कदाचित आजच्या जगात याला फारसं महत्व दिलं जात नाहीये. म्हणून तर जेव्हा गर्भामध्ये एक जीव अवतरतो आणि गर्भात एक बाळ म्हणून वाढताना त्याला जर ते योग्य वाटलं नाही तर ते सोडून जातं, म्हणूनच हे वरचं दार उघडं ठेवलं जातं. तर हे ब्रह्मरंध्र आहे
आणि तुम्ही सुद्धा जेव्हा एक दिवस सोडून जाता तुम्ही कोणत्याही प्रकारचं आयुष्य जगला असाल, पण जर तुम्ही ब्रह्मरंध्रातून गेला तर जाण्याचा तो एक सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. जागरूकपणे जर तुम्ही शरीराच्या कुठल्याही भागातून गेलात तर ते चांगलंच आहे, पण समजा तुम्ही ब्रह्मरंध्रातून जाऊ शकलात तर तो सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणून याबद्दल पुष्कळ काही बोललं जातं, याबद्दल अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. एक गोष्ट अशी आहे, एक खूप मोठी शक्यता आहे, लोक कदाचित वैयक्तिकरित्या काहीतरी कल्पना करू लागतील. त्यांच्या मस्तकाच्या वर किंवा त्यांच्या कपाळाच्या मध्यभागी ते काही ना काही कल्पना रंगवत असतात. कारण तुम्ही समजावून घ्यायला हवं, तुम्ही जिथे कुठे तुमचं मन एकाग्र कराल तिथे थोडीफार हालचाल होणारच. जर तुम्हाला हवं असेल आत्ता तुम्ही प्रयोग करा, तुमची करंगळी अशी धरा आणि त्याच्या टोकावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला दिसेल एका मिनिटाच्या आत तिथे हालचाल जाणवेल. शरीराच्या कुठल्याही भागावर जर तुम्ही मन एकाग्र केलं काहीतरी हालचाल तुम्हाला जाणवेल. म्हणून तुमच्या बाबतीत काहीतरी प्रचंड असं काहीतरी होतंय असा गैरसमज करून घेऊ नका. हो, मानसिक हालचाली आणि वळवळ इकडे तिकडे नेहमी चालू असतेच. कधीतरी तुमच्या बाबतीत असं घडतं, तुम्ही झोपलेले असताना शरीराचे काही भाग थोडीशी अशी हालचाल करतात, हे होतं ते होतं. खास करून जेव्हा तुम्ही खूप नर्वस असाल हे तुमच्या बरोबर होतं बऱ्याच वेळेला. जर तुम्ही आरामात असाल तर कदाचित हे होणार नाही. जर का तुम्हाला थोडा ताणतणाव असेल तर हे वेगवेगळ्या भागात होऊ शकतं. तर याचा सुद्धा गैरसमज करून घेतला नाही पाहिजे. हे मी बोललं पाहिजे का नाही मला माहिती नाही, कारण हे जर मी बोललो तर तुम्ही सर्व प्रकारच्या गोष्टींची कल्पना करायला लागाल. जर तुम्ही ध्यानी होऊ लागलात आणि जसे तुम्ही शांभवी करता, खरं तर मी हे बोलायला नको कारण यामुळे अनेक प्रकारच्या गोष्टींना उदाहरण मिळेल. कारण लोकांची कल्पना खूप विचित्र असते. मी नेहमी हे सांगायचं टाळतो ज्या गोष्टी त्यांच्या अजून अनुभवात नाही, कारण ते सगळ्या प्रकारच्या गोष्टींची कल्पना करायला लागतात. असो, जर तुम्ही हे असं तुमच्या बाबतीत केलं नाही आणि त्याची गरजही नाही, जर मी माझा हात माझ्या ब्रह्मरंध्रावर धरला, अगदी 4 फुटांपर्यंत वर जरी तुम्ही धरला, तर तुम्हाला हातामध्ये एक स्पष्ट जाणीव दिसेल जी नेहमीच साधारण इंग्रजी 8 अंकासारखी असते. हे नेहमीच घडेल जर तुम्ही तुमच्या ऊर्जा एका विशिष्ट प्रकारे ठेवल्यात. तर हे प्रत्येक माणसाच्या बाबतीत होऊ शकतं, पण हे आत होतं आणि हे त्याच्या पलीकडे जात नाही. कारण योगाची शेवटची 2 चक्र शरीर यंत्रणेतल्या 114 चक्रांपैकी शेवटची 2 चक्र शरीराच्या बाहेर आहेत. जर भौतिकतेच्या पलीकडचे पैलू जर निरंतर सक्रिय झाले, तुमच्यापैकी काही जणांना हे जाणवलं असेल, तुमच्या शांभवीमध्ये काही क्षणांसाठी तुमच्या पलीकडचं काहीतरी सक्रिय झालंय, तर तुमच्या भौतिकतेच्या पलीकडचे पैलू जर तुमच्यात एक निरंतर चालणारी प्रक्रिया बनली, तर काही काळानंतर ही 2 निद्रिस्त चक्र आहेत जी शरीराबाहेर आहेत ती सक्रिय होतात. जर ती सक्रिय झाली तर मग तुम्ही म्हणू शकता तुमच्या डोक्यावर एक अँटेना आलेला आहे. तुम्ही पोलिसांचा तो अँटेना बघितलाय का? तुमच्या डोक्यावर एक अँटेना आलाय जो तुम्हाला जीवनाचं एक विशिष्ट आकलन देतो.